महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीची प्रायोजक आहे श्रीघन डेव्हलपर्स स्वतःच्या सोळा वर्षीय सावत्र मुलीला शेतात चारा आणण्यासाठी घेऊन जात वारंवार तिच्यावर बलात्कार करून गरोदर केले असल्याचे आरोपामध्ये नराधम बाप राहणार पिंपळगाव निपाणी तालुका निफाड यास निफाडच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायाधीश पी डी दिग्रसकर यांनी दोषी ठरवत आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की आरोपी राहणार पिंपळगाव निपाणी तालुका निफाड याने स्वतःच्या सोळा वर्षीय सावत्र मुलीला शेतात गवत आणण्यासाठी घेऊन जात मारण्याची धमकी दिली आणि सतत लैंगिक अत्याचार करत होता पीडित मुलीस मासिक पाळी आली नाही म्हणून तिच्या आईने वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टरांकडे नेल्यावर पीडित मुलगी गरोदर राहिल्याचं निदर्शनास आले पीडितेस जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्या ठिकाणी पीडितेने सावत्र बापाने केलेले क्रूर कर्म पोलिसांना सांगितले त्यावरून सायखेडा पोलीस स्टेशनला भादवी कलम तीनशे शहात्तर दोन एफ एन पाचशे सहा बाललैंगिक अत्याचार कायदा कलम चार, चार सहा प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता नराधम पित्यास अटक करण्यात आली तपासादरम्यान पीडित मुलीसह तिच्या गर्भाचे व नराधम पित्याचे नमुने डी एन ए तपासाकरिता पाठवण्यात आले होते तो डीएनए अहवाल पॉझिटिव्ह आला पीडितेसह तिच्या आईचे जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर न्यायालयामध्ये सादर करण्यात आले सरकार पक्षातर्फे यांनी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे रामचंद्र करपे डीएनए अहवाल तपासणी करणाऱ्या डॉ वैशाली महाजन यांच्यासह एकूण सोळा महत्त्वपूर्ण साक्षीदारांची साक्ष नोंदवली प्रभावी युक्तिवाद केला या खटल्यामध्ये कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार संदीप दगळे संतोष वाकळे यांनी सहकार्य केले न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्यावरून आरोपी पिताने सोळा वर्षीय अल्पवयीन सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याची बाब साबित झाली आरोपी पिता यास भादवी कलम तीनशे शहात्तर दोन एफ एन आणि बाललैंगिक अत्याचार कायदा कलम चार सहा प्रमाणे दोषी ठरवत आजीवन सश्रम कारावासास आणि दहा हजार रुपये दंड न भरल्यास तिने महिने सश्रम कारावासास अशी शिक्षा सुनावली आहे पीडितेसह आईदेखील झाली होती फितूर सदर खटल्यातील पीडितेने न्यायालयासमोर साक्ष नोंदवताना सरकार पक्षाला सहकार्य केले नाही फितूर झाली साक्षीदार आई देखील फितूर झाली मात्र पीडिता आरोपी आणि पीडितेच्या गर्भातील नमुने डीएनए तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह आले पोलिसांनी केलेला तपास यांचे परस्पर पूरक धागेदोरे या आधारावर पित्यास न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी सद्दाम पिंजारी निफाड महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा